नमस्कार, मी श्रीमती माधुरी कमचितोळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भूगाव क्रमांक 2। लॉकडाऊनमुळे आपण सर्वजण घरात अडकून पडलो आहोत। शाळेपासून आपण दुरावलो आहोत, परंतु अभ्यासापासून आपल्याला दुरावायचे नाही। त्यासाठी परिसर अभ्यास या विषयातील आपल्या अवतीभोवती या पाठाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। मी तुम्हाला तुमच्या ओळखीच्या काही गोष्टी दाखवणार आहे। या हे आहे लाकडं। हे लाकडं लाकडापासून बनवलं जातं आणि आई स्वयंपाक करत चपाती लागण्यासाठी याचा उपयोग करते। हा आहे डब्बा। हा डब्बा आपण तुम्ही मुले रोज शाळेत घेऊन येता, याच्यामध्ये भाजी चपाती आपण घेऊन येतो, असा त्याचा उपयोग करतो। आणि हा डब्बा प्लास्टिकपासून बनवला जातो। हा आहे कप, ज्याचा वापर आपण चहा पिण्यासाठी, दूध पिण्यासाठी करतो। आणि हा चिनी मातीपासून बनवला जातो। आता आणखी काही गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे ज्या तुमच्या ओळखीच्या आहेत। ही आहे पपई। हिचा उपयोग आपण खाण्यासाठी करतो। ही शेतातून झाडापासून आपल्याला मिळते। तसेच हे आहेत चिक्कू। हे चिक्कू देखील आपल्याला शेतीतील झाडापासूनच मिळतात, त्याचा उपयोग आपण खाण्यासाठी करतो। हे आहे मकेचं कणीस। याचा उपयोग देखील खाण्यासाठी केला जातो आणि हे देखील शेतातून झाडापासून मिळतो। हे आहे टोमॅटो आणि हे टोमॅटो देखील शेतातील टोमॅटोच्या झाडापासून मिळतो। या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या परिसरातूनच मिळत असतात। आता आपण पाहणार आहोत आपल्या पुस्तकातील एका चित्रावर आपण नजर टाकणार आहोत। ज्या चित्रामध्ये आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या वस्तू ज्या आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसत असतात। आपल्या अवतीभोवती अनेक वस्तू असतात, त्या सर्वांचा मिळून आपला परिसर तयार होतो। त्यामध्ये माती दगड धोंडे नद्या तळी हवा आहे, डोंगर टेकड्या आहेत, जंगले आहेत, शेते घरे रस्तेही आहेत, उजाड माराणे आहेत, वेगवेगळे प्राणी आपल्याला सभोवताली दिसतात, निरनिळ्या प्रकारचे वृक्ष उजाड माराणे दिसतात, झाडे झुडपे वेली यांना आपल्या परिसरामध्ये सौंदर्याची भर टाकतात आणि त्यामुळे आपला परिसर या सर्व झाडे झुडपे आणि वेलीमुळे सजला आहे। तुम्हाला माहीत आहे का, आपण देखील या परिसराचाच एक भाग आहोत। आता आपण पाहणार आहोत एक दगड आणि चिमणी यांच्यातील तुलना। तुम्ही हे जे चित्र पाहत आहात हे आहेत दगडाचे आणि ही आहे चिमणी। तर दगड हा काही जागचा हलत नाही, त्याला जर आपण स्वतः हलवले तरच तो त्याची जागा बदलतो। दगडाला ना जेवण लागते ना त्याला पिल्ले होतात किंवा त्याला पाणीसुद्धा प्यायचे नसते। त्या उलट आता आपण चिमणीचं पाहूया। चिमणीचं तसं नसतं, चिमणीला दाणे खायचे असतात, तिला घरटे बांधायचे असते आणि घरटे बांधण्यासाठी तिला साहित्य गोळा करावं लागतं आणि त्यासाठी ती इकडे तिकडे फिरून ते साहित्य गोळा करते। धान्याचे कण किडे ते खाते आणि ते खाऊन तिची वाढ होते। चिमण्या घरट्यात अंडी घालतात आणि अंड्यातून अशी सुंदर पिल्ले जन्माला येतात। ही सुंदर पिल्ले चिमणी खूप जपत असते, ती खूप त्यांची काळजी घेत असते। चिमणी आणि दगड यांच्यामध्ये एकच फरक आहे, चिमणी सजीव आहे तर दगड हा निर्जीव आहे। आहे चिमण्या, यांना चिमण्या म्हणतात। चिमणी आणि दगड यांच्यात हे फरक का दिसतात? चिमणी सजीव आहे तर दगड निर्जीव आहे। आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तूंचे दोन गट पडतात, सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू। सजीवांचेही दोन गट पडतात, प्राणी आणि वनस्पती। जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशी मोठ्या रोपापासून त्याच्या बियांपासून छोटी रोपे तयार होतात। ती वनस्पतीची पिल्लेच असतात, रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठी होतात। यावरून वनस्पती सजीव आहेत हे समजते। वनस्पती हालचाली देखील करतात। कळीचे फूल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडतात, पण वनस्पतीमधील सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाहीत। रोपांनाही अन्नाची गरज असते। तो मुळांच्या आधाराने वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात। वनस्पती आणि प्राणी यांच्यात हा फार मोठा फरक आहे।